आत्तापर्यंत आपण बहुपदीची मुळे याचा भौमितिक अर्थ व मुळे व सहगुणांकांमधील संबंध यांचा अभ्यास केला आहे आता आपण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना कोणत्या सामान्य चुका होतात याची माहिती घेणार आहोत दिलेली आकृती ही वाय बरोबर पी एक्स या बहुपदीचा आलेख आहे आलेखाचे निरीक्षण करून बहुपदी पी एक्सच्या मुळांची संख्या सांगा तीन एक पाच चार या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी व्हिडिओ थांबा आणि मग आपले उत्तर शोधा आपल्याला माहीत आहे की बहुपदी पी चा अक्षाला जितक्या बिंदूंमध्ये छेदतो तितकी त्या बहुपदीची मुळे असतात जर आपण पहिला पर्याय निवडला असेल तर आपण चांगला प्रयत्न केला आहे परंतु हे उत्तर चुकीचे आहे आपण एक्स अक्षाला छेदणाऱ्या बिंदूची संख्या मोजताना संपात बिंदूला गणले नाही आठवा बरं आपण बहुपदीच्या मुळांच्या तीन शक्यत्यांचा अभ्यास केला होता ज्यामध्ये एका शक्यतेत आलेख एक्स अक्षाला एका बिंदूत म्हणजे दोन संपात बिंदूमध्ये छेदतो जर आपण दुसरा पर्याय निवडला असेल तर आपले हे उत्तर सुद्धा चुकले आहे आपण एक्स अक्षाला छेदणाऱ्या बिंदूची संख्या न मोजता वाय अक्षाला छेदणाऱ्या बिंदूलाही गणले जर आपण तिसरा पर्याय निवडला असेल तर आपले हे उत्तर सुद्धा चुकले आहे आपण एक्स अक्षाला छेदणाऱ्या बिंदूची संख्या मोजताना त्यांच्याबरोबरच वाय अक्षाला छेदणाऱ्या बिंदूलाही गणले लक्षात ठेवा की बहुपदीच्या मुळांची संख्या ही बहुपदीच्या आलेख रेषेद्वारे एक्स अक्षाला छेदणाऱ्या बिंदूच्या संख्ये एवढी असते जर आपण चौथा पर्याय निवडला असेल तर आपले उत्तर बरोबर आहे अभिनंदन हा आलेख एक्स अक्षाला एकूण चार बिंदूमध्ये छेदतो म्हणजेच या बहुपदीच्या पी एक्स मुळांची संख्या चार असेल चला आता आपण आणखी एक प्रश्न पाहूया जर बहुपदी एक्सचा दुसरा घात वजा पाच एक्स अधिक चार हिची मुळे अल्फा व बीटा आहेत तर या बहुपदीच्या मुळांचा गुणाकार किती असेल पाच ऋण पाच ऋण चार चार हा प्रश्न सोडवण्यासाठी व्हिडिओ थांबून ठेवा आणि मग उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा जर आपण पहिला पर्याय निवडला असेल तर आपले हे उत्तर चुकीचे आहे चुकीचे सूत्र वापरल्याने आपले उत्तर चुकले आहे आपण येथे मुळांच्या गुणाकारांचे सूत्र वापरले नाही तर आपण बेर्जेच्या सूत्राचा वापर केला आहे जर आपण दुसरा पर्याय निवडला असेल तर आपले हे उत्तर चुकीचे आहे उत्तर चुकण्याची दोन कारणे आहेत पहिले एक्सचा सहगुणक लिहिताना आपण त्याचे ऋणचिन्ह लिहायला विसरलात दुसरे येथे मुळांच्या गुणाकाराचे सूत्र न वापरता त्यांची बेरीज शोधण्याचे सूत्र वापरले आहे जर आपण तिसरा पर्याय निवडला असेल तर आपले हे उत्तर चुकीचे आहे ज्याचे कारण मुळांचे गुणाकाराच्या सूत्रामध्ये ऋणचिन्हाचा वापर करायचा आहे जर आपण चौथा पर्याय निवडला असेल तर आपले उत्तर बरोबर आहे आपण सर्व मूल्ये योग्यरित्या लिहिली आहेत तसेच योग्य सूत्र वापरून आकडेमोडंही व्यवस्थित केली आहे शिक्षकसुद्धा वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या सुज्ञतेचे निरीक्षण अशा काही उदाहरणांच्या माध्यमातून करू शकतात